छत्रपति संभाजी राजेंच्या पुढाकाराने वर्षानुवर्ष किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा होत आलाय। या वर्षी तर 350वा हा सोहळा असणार आहे, त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्ताने कोणते कार्यक्रम होणार आहेत, त्याला कोण उपस्थित राहणार आहेत याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे। आपल्या सोबत स्वतः संभाजी राजे आहेत। सर, सुरुवातीला कार्यक्रमांची रूपरेषा सांगा। मला सुरुवात करत असतानाच हे सांगायचं आहे की 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आम्ही 2007 सुरुवात केला राज्याभिषेक समितीच्या वतीनं। आनंदाने हे सांगायचं आहे की त्यावेळी 1000 शिवभक्त होते, आता तिथं 2.5 ते 3 लाख शिवभक्त दरवर्षी तिथं येतात शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी। यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा 350वा आहे, म्हणून तर एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे सुरुवात आहे 350ची आणि 2024 350 वर्ष पूर्ण होईल ज्याला आपण शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे आपण साजरा करू। यावर्षी प्रामुख्याने दरवर्षी जसं मी रायगड स्वतः चालत असतो, तर 6 जूनला रायगड चालत असताना आम्ही नाणे दरवाज्यातून चालणार, तर नाणे दरवाज्याचं वैशिष्ट्य हे आहे की शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी रायगडला गेलेले त्यावेळी ते नाणे दरवाज्यातून गेलेले आणि सुदैवाने यावेळी रायगड प्राधिकरणच्या वतीनं तो पायरी मार्ग सगळं पूर्ण झालेलं आहे, म्हणून सर्व शिवभक्तांच्या बरोबर मी रायगड चढणार आहे। तिथं गेल्यानंतर 3 प्रामुख्याने कार्यक्रम आहेत। एक म्हणजे तिथं 10 तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची, म्हणजे एक 40 आखाडे जे मर्दानी खेळायचे ते सगळे तिथे येणार आहेत, वेगळ्या पद्धती युद्धकला प्रशिक्षित करतील तिथं आणि शिवाजी महाराजांना वंदना म्हणजे मानवंदना देतील। त्यानंतर रात्री रात सदरवर तिथं आपला त्याचं नाव आहे जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा, तर हे म्हणजे सगळे शिवशाहीर पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत आणि आपला रात्रभर शिवाजी महाराजांना त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून ते मानवंदना करणार, फार एकदम लोकांना आवडतो हे सगळं हा जल्लोष सगळं। आणि जिथनं करणार आहेत ती राजसदरची जी जागा आहे ती खऱ्या अर्थाने ह्यावेळी त्याचं वैशिष्ट्य हे आहे की जी राजमुद्रा असते आहे त्याचप्रमाणे त्याचं अष्टकोनी त्याचं आम्ही मांडव तयार केलेलं आहे। सरकारला आम्ही सांगितलं की तुम्ही ह्यावेळी ह्या पद्धतीने करायला पाहिजे, पुढचा तो राजसदरच्या पुढचा जो दरबार आहे तो त्यांच्या वेगळ्या पद्धतीने केला, ठीक आहे त्याच्यावर मला काय जायचं नाही। तिथून रात्री जगदीश्वर मंदिरात सगळे वारकरी लोक येणार देव पंढरपूरवरून आणि तिथं त्यांचं रात्रभर ते आपल्या वारकरी सगळे लोक आपल्या भजनं असतील कीर्तन असतील ते तिथं सगळे म्हणतील। दुसऱ्या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सकाळी 10:45 दरम्यान म्हणजे शिवाजी महाराजांना आपण वंदन करू, त्यांचं नतमस्तक होऊ, त्यांचा सत्कार त्यांचा आपल्या नाण्याच्या वतीने तो सत्कार केला जातो। पण प्रामुख्याने ह्यावेळी राज्याभिषेक सोहळ्याची जी पूजा अर्चना ज्यावेळी सुरू होते तिथं यावेळी 350 सुवर्ण होन ह्या माध्यमातून तो अभिषेक केला जाईल। आणि हे सुवर्ण होन कुठलं आहे, जे माझ्याकडं अवखिरकर कुटुंबाने जे ओरिजिनल होन सुवर्ण होन दिलेलं आहे जो रायगडच्या टंगसाळमध्ये तयार झालेला आहे त्याचीच प्रतिकृती आहे। हे 350 सुवर्ण होनच्या माध्यमातून तो राज्याभिषेक केला जाईल। त्याच्यानंतर जो पालखी सोहळा असणार आहे, म्हणजे पूर्वीसुद्धा शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर त्या पालखीच्या बरोबर जगदीश्वर मंदिरात गेले होते, तो पालखी सोहळा वेगळा जो छबिना होता त्यावेळी पूर्वीचा वेगळ्या छबिनात वेगळेवेगळे म्हणजे ते मोर्चे त्यामध्ये जे उल्लेख आहेत की जे विधी त्या दिवशी पार पडले होते 1676 तर ते सगळे आपण त्या करतो आहोत। छबिने ज्या मिरवणुकीत जे सगळ्या गोष्टी होते सगळ्या तिथं बहुतांश सगळ्या गोष्टी ते आम्ही त्या याच्यात घेण्याचा आमचा मानस आहे। आणि मग शेवटी सांगता समारंभ हा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी होणार, आम्ही सगळ्यांना अभिवादन करून तो सांगता समारंभ होईल। यावेळी म्हणजे यावेळी म्हणण्यापेक्षा दरवर्षीप्रमाणे सगळे येणारे शिवभक्तांना अन्नछत्र ते घेऊ शकतात। तिथं सगळ्या लोकांची जेवणाची सोय केलेली आहे, पोलिसांच्या सकट सगळे राज्याभिषेक समितीच्या वतीने उलट शासनाने सांगितलं आम्हाला करायला द्या, आम्ही म्हटलं नाही। हा लोकोत्सव आहे, 2007 हा नुसतं समिती निमित्त आहे, पण सगळ्या लोकांच्या माध्यमातून सगळ्या शिवभक्तांच्या माध्यमातून मग ते गडकोट किल्ल्यावर काम करणारे असतील,
किंवा ते स्वच्छतेवर काम करणारे असतील, संवर्धन जतन करणारे शिव बघतात, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा लोकोत्सव होतो. आणि म्हणून हे रयतेचं राज्य जे शिवाजी महाराजांना आम्हाला नेहमी संबोधित होतं, ही रयतच शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक सोहळा करते. आणि म्हणून मी सरकारला सांगितलं तुमची लिमिटेड तुमच्याच्यात इंटरव्हेन्शन पाहिलं, लिमिटेड जिथं आम्हाला मदत पाहिलं तिथं तुम्ही करा. आम्हाला तुमची मदत लागणार आहे कुठं, की ज्यावेळी आमचे हजार शिवभक्त आहेत जे खालनं लोक जेव्हा येतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी जी नियंत्रण समिती केली तिथं तुम्ही आम्हाला मदत करा. तिथे त्यांनी सहकार्याची भूमिका केली आहे. तिथं पार्किंगची व्यवस्था लागणार आहे, तिथं आमची सगळी व्यवस्था आहे. अनेक आमचे शिवभक्त जे एवढे 20 वर्ष काय 17-18 वर्ष म्हणजे त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा पाहिला नाही पण तिथं खाली काम करतात, तिथं तुम्ही सहकार्य करा. तिथं सुद्धा त्यांनी चांगली सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आहे. सर, ही भूमिका सरकारची आहे. 6 जूनला आपण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो आणि तिथीनुसार साजरा करणारे पण शिवभक्त आहेत, दोन्ही शिवभक्त आहेत. फक्त जो 6 जूनचा जो सोहळा आहे, तर याच्या आधी आपण पाहिलं की राज्याचे प्रमुख जे कोणी असतील ते त्या त्या वेळी 6 जूनच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. आता मात्र जे राज्याचे प्रमुख आहेत किंवा इतर मंत्रीगण आहेत मंत्रिमंडळातले, ते आधी म्हणजे 1 आणि 2 जूनला जो तिथीनुसार होतो आहे, तर त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत. नाही, कसं आहे की शिवभक्त ना कुठं जायचा त्यांचा प्रश्न असतो. 1-2 जूनला तिथीने शिवराज्याभिषेक सोहळा आहे. दरवर्षी तिथी नेहमी जुलै ऑगस्टमध्ये येते. आणि माझा हेतूच हा होता, 6 जून राज्याभिषेक सोहळा मी जो सुरुवात केला तो म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा जगभर त्याची व्याप्ती एवढी व्हावी की त्याची जगाने दखल घ्यावी हा माझा हेतू होता, तो साध्य झालेला आहे. आता हे तिथी पावसाळ्यात येत असल्यामुळे मी तिथीच्या लोकांना सांगितलं की तुम्ही तारखेत आपण मिळून करू, पण ते हिंदू कॅलेंडरच्या माध्यमातून जात असल्यामुळे ते झालं नाही. हां, तुमचा जो प्रश्न आहे की पूर्वी मुख्यमंत्री आले तर आले होते, 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्याला आले होते. आणि 6 जून हे सरकारनेच ठरवलेली तारीख आहे, इतिहासकारांनी ठरवलेली तारीख आहे. आणि म्हणून अनेक प्रोटोकॉल्स जर पाहिले तर शिवजयंतीसुद्धा ही तारखेनेच केली जाते गव्हर्नमेंटची. आता गव्हर्नमेंटने जर निर्णय घ्यायला त्यांचा अधिकार आहे, तो वेटो त्यांचा आहे. सरकारने ठरवलं तिथीने करायचं, ठीक आहे, काय हरकत नाही. शेवटी शिवजयंती सॉरी राज्याभिषेक सोहळा हा करण्याचा अधिकार हा सर्व शिवभक्तांचा आहे. मग तिथीने जाऊन देत त्या तारखेने जाऊन देत, शेवटी सर्व शिवभक्तच असतात. नाही, पण त्याच्यातून 2 तारखांचा पुन्हा वाद जसा की जन्मतिथीचा आहे तसा. तुम्ही सरकारशी याबाबत काही बोलला होता की आपण एकत्र येऊनच हा सोहळा साजरा करावा म्हणून? नाही, मी पूर्वीच त्यांना सांगितलं होतं की 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि सगळ्यांनी तयारीला लागायला पाहिले, पण त्यांची तयारी शेवटच्या टप्प्यात सुरू झाली. आणि त्यांनी डिक्लेअर, मी काय बोलायच्या अगोदर त्यांनी सगळं डिक्लेअर करून टाकलं की तिथीनी करणार आहे, पण ठीक आहे ना, तो त्यांचा वेटो आहे, त्यांचा तो अधिकार आहे, ते करत असतील करून देत. पण 6 जून हा सोहळा लोकोत्सव आहे, हा लोकांनी उभा केलेला हा सोहळा आहे, हा लोकांनी जगभर पोचवलं आहे, ह्या सगळ्या शिवभक्तांनी केलेलं आहे. आणि म्हणून जो किल्ल्याचा रांगडापण आहे या शिवभक्तांनी तो जपलेला आहे. आणि म्हणून जो खरा जल्लोष होतो ते सगळे येतात, मग ते 1-2 येऊन देत काय 6 जून येऊन देत. माझं नेहमी हे असते म्हणणं की ह्या वर्षी 6 जून आहे, पुढच्या वर्षी 6 जून आहे, त्याच्या पुढच्या वर्षी 6 जून. या वेळेचा जो मुख्यमंत्री किंवा इतर जे काही मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत, तर त्यासाठी जवळपास बरेच हेलिपॅड्स त्या ठिकाणी आहेत. सकाळच्या वेळी 1-2 जूनचा हा कार्यक्रम आहे. बरेच कार्यक्रम आहेत, गडाच्या वरती आहेत, गडाच्या खालती आहेत. 6 जूनचा जो कार्यक्रम आहे, तर त्यासाठी तुमची अपेक्षा काय असेल का? कारण आम्ही बघितलं होतं की यावेळी शिवनेरीवरती मुख्यमंत्री आणि इतर जे काही लोक होते त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांना खाली थांबवण्यात आलेलं होतं. यावेळी तर खूप मोठी संख्या असणार आहे, काही लाखांमध्ये लोक येणार आहेत, शिवभक्त येणार आहेत. नाही, हेलिपॅडचा जो विषय आहे तो हे मुख्यमंत्री येणार आहेत किंवा आणि कोण येणार आहेत म्हणून हेलिपॅड झाले तसं नाही. त्यावेळी रायगड प्राधिकरणाने निर्णय घेतला होता की अनेक VVIPs येत असतात, त्याच्यासाठी आपण ते हेलिपॅड्स तयार करतो आणि ते हेलिपॅड्स तयार झालेले आहेत. विषय इतकाच आहे, जो शिवनेरीला जी अडचण आली होती ती अडचण इथं येऊ नये. आणि आजपर्यंत रायगडवर तशी काही अडचण आलेली नाही आहे, 1-2018 सोडून. तर 2018 एवढी गर्दी झालेली होती 6 जूनला, तर तो बॉटलनेक जिथं महादरवाजा आहे तिथं तो बॉटलनेक झाला होता. त्यावेळी SP सुद्धा तिथं हजर राहू शकले नाही, काही ते आचारसंहिता होतं. मी तिथं स्वतः होतो आणि सर्व शिवभक्त सगळे तिथं होते आणि सगळ्या शिवभक्तांना त्यांना बोरवर खाली आम्ही सोडलं. ह्यावर्षी ती अडचण येणार नाही, कारण आता 2 मार्ग आहेत, एक नाणे दरवाजावरनं वर चढायचं आणि चित्र दरवाजाच्या माध्यमातून खाली उतरायचं. म्हणून तो बॉटलनेकचा काही विषय नाही. पण मी पोलिसांना स्पष्टपणाने विनंतीपूर्वक सूचना केलेली आहे
की तुम्ही कुठल्याही शिवभक्तांना थांबू नका, तुम्ही थांबवलं तर गोंधळ उडणार. कारण का रायगड एवढा मोठा, शिवनेरी छोटा होता, रायगड एवढा मोठा किल्ला आहे, 1100 एकरचा किल्ला आहे, म्हणून तिथं सगळ्यांना ते सांभाळून सांभून सांभाळून नाही ते सांभून घेऊ शकतो. तुम्ही सोडा, तुम्ही सर कोणाला थांबू नका. 5 जूनला सुद्धा ज्यांना राहायचं ते बरोबर राहतात, ज्यांना राहाय त्यांना माहिती आहे वरती अडचण आहे, ते बरोबर खाली राहतात, म्हणून त्यांना थांबू नका. तुम्ही दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत लोक शिवभक्तांना सगळ्यांना वर सोडायला पाहिजे. 1 वाजता तुम्ही खालनंवर जे येतात त्यांना बंद करा आणि वरच्या लोकांना खाली सोडा. एवढं त्यांनी साधा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर काही अडचण येणार नाही. आणि पोलिसांना मी सांगितलं की आमचे 1000 शिवभक्त तुमच्या मदतीला असणार आहेत, आणि त्यांनी स्वतः बोललेत की ते स्वतः बोलतात. अजूनच्या कार्यक्रमाला सर कोण्या राजकीय व्यक्तींना तुम्ही आमंत्रित केलेलं? नाही, मी सांगितल्याप्रमाणे हा लोकोत्सव आहे. हा लोकोत्सव असल्यामुळं आमचं इन्व्हिटेशन सर्वांना झालं. पूर्वीचे जे तुम्ही म्हटला मुख्यमंत्री आले होते, तत्कालीन मुख्यमंत्री आले होते, त्यांना सुद्धा आमचं असंच इन्व्हिटेशन गेलं. काही वेगळं पर्सनल इन्व्हिटेशन असं नव्हतं, इन्व्हिटेशन गेलं आणि ते स्वतःनी आले की मला यायचं आहे कार्यक्रमाला. तेव्हा ते कार्यक्रमाला आले. आणि ह्यावर्षी सुद्धा आमचं सगळे आमदार खासदार सगळ्या मंत्र्यांना सगळ्या मुख्यमंत्र्यांना डीसीना सगळ्यांना इन्व्हिटेशन जाणार आहे. शेवटी हा लोकांचा उत्सव आहे. येणार कोण आहेत काही ठरलं नाही, तो तर त्यांचा प्रश्न आहे. शेवटी नाही आले तर लोकांचं आहे, लोक जल्लोष करणार. आणि हा आमची टॅगलाईन आज नाही, टॅगलाईन माझी आमची ही टॅगलाईन राज्याभिषेक समिती टॅगलाईन 2007 पासून आहे की हा शिवराज्याभिषेक हा लोकांचा राज्याभिषेक हा लोकोत्सव आहे. आणि म्हणून ह्या लोकोत्सवमध्ये कोणाकोणाला सहभाग घ्यायचा सर, त्यांनी मोठ्या मनाने यावं. धन्यवाद सर. तर छत्रपती शिवाजी महाराज 1676 छत्रपती झाले आणि एका अर्थाने महाराष्ट्र देखील याच कालावधीमध्ये अस्तित्वात आला. मराठ्यांचं राज्य जे आहे ते खऱ्या अर्थाने या दिवशी अस्तित्वात आलं, ज्याला आता 350 वर्ष होत आहेत. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की ही 350 वर्ष महाराष्ट्र कशी साजरी करतो, अर्थात एक तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो आणि 1 जूनला होतो आहे. कॅमेरामन राजेश बिडकर, समंदार गुंजारी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.